नमस्कार, मी सुवर्णा मुद्दा महाराष्ट्राच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीलाच लसी संदर्भातली एक बातमी आपण बघणार आहोत. एक डोस घेतलेल्यांना आता दिलासा मिळेल अशी शक्यता व्यक्त होती आहे, पण टास्कफोर्सच्या सल्ल्यानंतर सगळ्या क्षेत्रात एक डोस झालेल्यांना सुद्धा सहभाग घेता येईल असं राजेश टोपे म्हणाले. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हे स्पष्ट केलं आहे की दिलासा मिळू शकतो एक डोस घेतलेल्यांना, पण तेव्हाच जेव्हा टास्कफोर्सशी या सगळ्या संदर्भातलं बोलणं होईल आणि टास्कफोर्स ग्रीन सिग्नल देईल. कोरोना संदर्भात आरोग्यमंत्र्यांनी ही बातमी दिली आहे. दिवाळीनंतर कोरोना बाधितांच्या रुग्णसंख्येत वाढ झाली नाही तर कोरोनाचा एक डोस घेतलेल्यांना दिलासा मिळू शकेल. एक डोस घेतलेल्या व्यक्तीला टास्कफोर्सच्या सल्ल्यानुसार सगळ्या क्षेत्रातील उपक्रमांमध्ये सहभागी होता येईल असं वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी जालन्यामध्ये केलेलं आहे. मंदिरं उघडण्यात आलेली आहेत तर सिनेमागृह 22 तारखेला सुरू होत आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होते की नाही याचा अभ्यास करण्यास मदत होणार आहे, आणि तो अभ्यास झाला, रुग्णसंख्या वाढली नाही आहे हे लक्षात आलं तर हा दिलासा मिळू शकतो. एक वॅक्सिनच्या शॉटवर आपल्याला मॉलला अलाव करायचं का साधारणपणे तुम्हाला रेल्वेला अलाव करायचं, या सगळ्या बाबतीत जर अतिशय मोठ्या स्तरावर हर्ड इम्युनिटी आलेली असेल आणि टास्क फोर्स, आरोग्य विभाग या सगळ्यांच्या सहमती या सगळ्या गोष्टीला असेल की आता अलाव करायला हरकत नाही, तर माननीय मुख्यमंत्री या संदर्भातला योग्य तो निर्णय घेतील. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी आपण या सगळ्याविषयी सविस्तर बोलणार आहोत. प्रणाली, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यामध्ये एक डोस घेतलेल्यांना सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रात परवानगी मिळावी याविषयी मला वाटतं खूप स्पष्टता केलेली आहे किंवा त्यांनी खूप स्पष्ट केलं आहे. सुवर्ण, आपण आत्ता जर बघितलं तर राज्यामध्ये जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे, कारण आता दसरा आणि दिवाळी हे दोन महत्त्वाचे सण जे राज्यामध्ये आणि देशभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरे होतात. हे दोन्ही सण असे आहे ज्याच्यामध्ये लोक एकमेकांच्या घरी जातात, आपल्या नातेवाईकांच्या घरी जातात, एकत्रित मिळून हे सण साजरे केले जातात, आणि या कालावधीमध्ये लोकांचं एकमेकांच्या घरी जाणं वाढलेलं असतं, त्यातून संपर्क वाढतो आणि कोरोनासारखा जो संसर्गजन्य आजार आहे हा आजार बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणूनच आरोग्यमंत्री राजेश टोपे जे आज जालन्यात आहे त्यांनी असं स्पष्ट केलेलं आहे की दिवाळीपर्यंत आम्ही वाट बघणार आहोत. दिवाळीनंतर टास्कफोर्सच्या सगळ्या डॉक्टरांची पुन्हा एकदा बैठक होईल आणि या बैठकीमध्ये जर डॉक्टरांनी हिरवा सिग्नल दिला तर जी दोन डोजमधलं अंतर आहे म्हणजे 84 कोविशिल्डचं 84 दिवसाचं जे अंतर आहे या अंतराचा फटका अनेकांना बसतो आहे. अनेकांचा एक शॉट झालेला आहे आणि दुसऱ्या शॉटला अजून साधारण 3 महिन्याचा कालावधी आपण म्हणू तो लागत असतो, आणि त्यामुळे कुठे ना कुठे दोन डोसचं अंतर एवढं जास्त असल्याचा फटका नागरिकांना बसतो आहे. मग ते कुठेही असो, सिनेमागृह असो, तुम्हाला प्रवास करण्यासाठी असो किंवा इतर ठिकाणी जाण्यासाठी असो, तुम्हाला दोन डोस घेतले आहे किंवा नाही याची विचारपूस केली जाते. परंतु जर दिवाळीनंतर टास्क फोर्सने परवानगी दिली तर त्यांच्या परवानगीनंतर एक डोस घेतलेल्या व्यक्तीला सुद्धा आज ज्या सगळ्या गोष्टी खुल्या करण्यात आलेल्या आहेत त्या सगळ्या उपक्रमामध्ये सहभागी होण्याचा त्यांना एक प्रकारचा परवाना मिळेल अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडलेली आहे. बरोबर, टास्क फोर्स बरोबर बैठक झाल्यानंतर जो काही निर्णय होईल तो मुख्यमंत्री जाहीर करतील असं सुद्धा त्यांनी सांगितलंय. नक्की प्रणाली, अशा सोबत आपल्याबरोबर टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर उदय बोधनकर आहेत आणि त्यांच्याशी सविस्तर बोलूया. उदय सर, टास्क फोर्सशी संवाद साधल्यानंतरच याविषयीचा निर्णय होईल, पण आपण काय सांगाल, एक डोस ज्यांनी घेतलेला असेल त्याला मॉलमध्ये किंवा त्याला ट्रेननं प्रवास करणं किंवा वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी होता येणं अशी परवानगी त्याला देणं हे योग्य अयोग्य काय सांगाल? धन्यवाद ताई. वाटेल आरोग्य मंत्री टोपे साहेबांनी जे म्हटलंय ते त्यांनी फक्त सुवाच्य केलंय, म्हणजे की त्यांनी डायरेक्टर नाही तर आमची मिटिंग होते, मी ट्रान्सफॉर्म विदर्भाचा मेंबर आहे, तर मला वाटते सध्या त्याबद्दल आपण विधान करणं चुकीचं राहील. कारण की आत्ताच कालही रशियामध्ये तुम्हाला माहितीये हजार लोक मरतात या कोरोना थर्ड वेव्हने, अमेरिकेमध्ये सुद्धा आहे, तर मला वाटते आपण कोणत्याही स्टेप घेताना थोडं काळजीपूर्वक घ्यावं लागेल. एकदा तुम्ही ओपन केलं गेल्यांना आणि मग कसा वाढला कोरोना व्हेरियंट आला किंवा हे आला तर मग तुम्ही बॅकफूट गेला तर मग ते एका दिवशी चांगलं होणार नाही. तर मला वाटतंय की आपण स्लो आणि स्टेडी जे आपण घेतल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी
गव्हर्नमेंट इंडियन ते थोडा ते धोरण सध्या तरी वाटते हा दोन डोस मधलं जे 3 महिन्याचं अंतर आहे त्याला कमी करून जास्तीत जास्त लोकांना 2 डोस मिळाले त्यानंतर 5 डोस झाले असेल त्यावेळेला त्यांची प्रतिसाद शक्ती वाढेल असं म्हणायला हरकत नाही. तर मला वाटतं आपण डोसची जी सेकंड डोसची जी लिमिटेशन केली तो कमी करावा आणि त्यातले जे टीचर्स आहेत जे हेल्थ वर्कर्स आहेत त्यांना 100% वॅक्सिन मिळालं पाहिजे आणि इतकं माल होतो आहे शॉपकीपर आहे त्यांना कंपल्सरी 2 डोस तरी मिळाला पाहिजे त्याच्यानंतरच मला वाटते आपण गोष्टी बोललेलं उचित आहे. नक्की सर, पण मुद्दा पुन्हा तोच आहे की जरी टास्क फोर्सशी बोलून निर्णय घेतला जाणार असला तरी सुद्धा एक मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तुम्ही काय सल्ला द्याल नागरिकांना सुद्धा, कारण नागरिकांकडनंच हा खूप जोर धरला जातोय की 1 डोस झालेला आहे तर परवानगी मिळावी. मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणून मी लोकांना म्हणे तुम्ही बिल आणि सध्या तरी कोविड अप्रोप्रिएट बिहेव्हिअर म्हणजे मास्क डिस्टन्स ऑफ 6 फीट हँड वॉशिंग त्या गोष्टी लोकांनी चांगल्या तरी केल्या त्यामुळे कारण लोकांचा कौतुकला वाटेल. तुम्हाला आश्चर्य वाटेल आमच्याकडे लहान मुलं येतात लहान मुलं दे आर मोर डिसिप्लिन दॅन अदर्स. म्हणजे मुलं येतात 2-3 वर्षाची ते मास्क काढत नाही त्यांनी यावेळी नंतर मास्क काढत नाही बाबा मला काढायचं नाही. मला वाटतं ही जी आपल्याकडे शिस्त लागली आहे लहान मुलांना मोठ्यांना ही चांगली लागली आहे की मला वाटतं की आपल्याला अजून 6 महिने ते 1 वर्ष कोविड अप्रोप्रिएट बिहेव्हिअर ठेवायला पाहिजे. ज्या गोष्टीमध्ये लोकांना विनंती करतो की तुम्ही घाई नका करू 1 डोस गेलेल्या लोकांनी जाऊन मग त्यांना कोरोना झाला कोविड झाला तर मागे जे सेकंड वेव्ह मध्ये आपल्या इथे जी स्थिती झाली ती स्थिती होण्याची शक्यता आहे नाकारता येत नाही. आपण मागे मुद्दाहून गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने दिल्लीने आपण थर्ड वेव्ह येणार म्हणून आपल्याकडे आली नाही अमेरिकेमध्ये रशियामध्ये आली आहे आपण असं म्हणताय नाही की आपल्याकडे येणार नाही. त्यामुळे मला वाटतं मी रिक्वेस्ट एवढंच करतो लोकांना की तुम्ही थोडं आतापर्यंत 1 वर्ष झालं दीड झाला तुम्ही तसं अजून 3 महिने जोपर्यंत अजून लोक त्यांना वॅक्सिन मिळणार नाही सेकंड डोस 60% 70% लोकांचा होणार नाही तोपर्यंत मला वाटतं लोकांनी घाई करण्यामध्ये अर्थ नाही थोडा संयम बाळ दिवाळी नंतर डिसेंबर पर्यंत संयम बाळ तेव्हा आपल्याला कळेल की येते की नाही आली तर उत्तमच आहे मग आपण डिसिजन घेऊ असं मला वाटते असं आवाहन करेन. नक्की डॉक्टर उदय खूप खूप आभार आपण सविस्तर इतकं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल. प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रणाली एक डॉक्टर म्हणून सुद्धा म्हणजे टास्क फोर्सचे सदस्य तर ते आहेतच पण एक डॉक्टर म्हणून सुद्धा ते हेच सजेस्ट करत होते नागरिकांनाच आवाहन करत होते खरं तर डॉक्टर की 1 डोस झालेल्यांनी लगेच घाई करू नका उगाच रिस्क घेऊ नका. सुवर्ण एक तर आपण बघितलं पाहिजे की म्हणजे हा प्रश्न का उपस्थित होतो तर काही दिवसांपूर्वी मुंबई शहराचं मी उदाहरण देते की मुंबई महापालिकेने एक सेरो सर्वे केलेला होता. या सेरो सर्वेमध्ये 80% लोकं अशी होती ज्यांनी एकही डोस घेतलेला नव्हता आणि तरीहीसुद्धा त्यांच्यामध्ये हर्ड इम्युनिटी डेव्हलप झाल्याचं दिसून आलं. तर 90% लोकं अशी होती की ज्यांचे 2 डोस झाले आणि त्यांच्यामध्ये हर्ड इम्युनिटी तयार झालेली आहे. मग अशावेळी प्रश्न उपस्थित होतो की जर हर्ड इम्युनिटी आपली एवढी क्रिएट झालेली आहे तर मग विशेषतः लोकलसारख्या लोकांना फिरण्यासाठी मुभा नको आहे तर लोकांना जे रोजचं त्यांचं या वाहतुकीचं साधन आहे म्हणजे उदाहरणार्थ लोकल अजूनही जोपर्यंत 2 डोस तुमचे पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही लोकलनं प्रवास करू शकत नाही आणि मुंबईसारख्या शहरामध्ये लोकांना खरोखरच मरण यातना सहन करून प्रवास करावा लागतोय तासनतास त्यांच्या आयुष्यातले वाया जात आहेत प्रवासामध्ये आणि त्यासाठी त्यांची ही मागणी आहे. त्यांची मागणी ही फिरण्यासाठी किंवा इतर ठिकाणी जाण्यासाठी बागडण्यासाठी नाही बरोबर तर त्यांची मागणी या कारणांसाठी आहे. पण शासन या संदर्भात नक्कीच काहीतरी निर्णय घेईल आणि दिवाळी म्हणजे आता खरं तर अवघ्या 15 दिवसानंतर आपल्या सर्व राज्यातल्या जनतेसाठी आनंदाची बातमी घेऊन येईल असं आपण एक अपेक्षा करायला हरकत नाही. नक्की प्रणाली पण आभार आपण सविस्तर याविषयी माहिती दिली त्याबद्दल.